अखेर त्या जातीवादी गावगुंडावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। नावंडे येथील काशीनाथ सोनावणे व त्यांच्या कुटुंबावर दहशत माजवणारे किरण हडप, संकेत वामन हडप, दीपक रामदास हडप, प्रफुल्ल रमेश हडप यांच्यावर आज दिनांक 22 जून रोजी अनुसूचित जाती जमाती कायदा 1989 अंतर्गत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे। गेल्या अनेक वर्षे सोनावणे कुटुंब हे दहशतीखाली असून त्यांच्या घराबाहेर सांडपाणी सोडणे, तसेच यात जाताना रस्त्यामध्ये हीन आणि जातीवाचक भाषेत बोलणे, तसेच मागील काही दिवसापूर्वी त्यांची पिण्याच्या पाण्याचे नल हे जातीवादी भावनेतून तोडण्यात आले, घरातील प्रौढ व्यक्तींना घरात कोणी नसताना मारहाण करणे असे कृत्य सतत होत असल्यामुळे काशीनाथ सोनावणे यांनी सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना एकत्र करून सर्वांशी संवाद साधून आज ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव राजाराम पाटील, ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे, ॲट्रॉसिटीचे अभ्यासक निर्भीड पत्रकार पंचशील शिरसाट, रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड, RPI खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, कर्जत तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर, ज्येष्ठ पत्रकार तसेच RPI कर्जत तालुका सचिव पत्रकार प्रेमनाथ जाधव, कर्जत तालुका उपाध्यक्ष दीपक जाधव, सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या महिला उपाध्यक्षा उषाताई मुंडे, आपला महाराष्ट्र मीडियाचे संपादक आकाश दिलीप कांबळे, तसेच ॲट्रॉसिटी गुन्हा या विषयाबाबत लोकांमध्ये जनजागृती करणारे भीमशक्ती संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाषजी गायकवाड, संजय सोनावणे, विनोद गायकवाड, पत्रकार मनोहरभाऊ कांबळे, दलित पॅंथर संघटनेचे भाई पुरुषोत्तम जाधव, पॅंथर सौरभ गायकवाड, पत्रकार सचिन यादव, किशोर साळुंके, पत्रकार शिवाजी जाधव, अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण काय सांगाल दादा, आपण OBC समाजाचे नेते आहात, काय सांगाल आपण, काय प्रकार घडला सोनावणे परिवारावरती जो अत्याचार झाला त्याबद्दल इतंभूत माहिती असेल तर कळवा प्लीज। सोनावणे परिवारातले हे दोन्ही आई वडील म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत आणि वयोवृद्ध लोकांवर त्यांच्या घरामध्ये मुलं नसताना हा त्यांच्यावर हल्ला झालेला आहे, म्हणजे त्यांचा अपमान पण झालेला आहे, हल्ला पण झाला आहे। प्रश्न पाण्याचा आहे आणि ग्रामपंचायत सदस्य असलेल्या म्हणजे ज्यांना लोकशाही माहीत आहे अशा लोकांनी हे हल्ला करणं ही रायगड जिल्ह्यातली अतिशय वाईट अशी घटना आहे। खरं म्हणजे रायगड जिल्ह्यात असं वातावरण नाही आहे, म्हणजे नागपूरची घटना आपण परवाची बघितली किंवा पुण्याची पाहिली, रायगड जिल्ह्यात अशी घटना घडू नये म्हणून अगोदरच आम्ही सगळेजण इथे एकत्र येऊन गुन्हेगारांच्या विरोधात गुन्हा नोंदवायला सांगितलेला आहे आणि इथल्या पोलिसांनी ती आमची विनंती आज ऐकलेली आहे आणि त्यांचं आता गुन्हा नोंदीचं काम चालू आहे। हे दैनंदिन ॲट्रॉसिटीचे प्रकार घडत आहेत, दलित समाजावर OBC समाजावरती अन्याय अत्याचार होत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सांगायची गोष्ट अशी आहे, खरं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेलेली आहेत। स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात मनुस्मृतीचं विचारांचं जे शासन चालायचं त्यानुसार हे गुन्हे पूर्वी घडले जायचे। अपेक्षा अशी होती की स्वातंत्र्यानंतरची 70 वर्षानंतर समतेचा न्यायाचा भारत घडेल, परंतु असं घडलेलं नाही। किंबहुना ह्या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लोक जीवाला घाबरलेले आहेत, घरातमध्ये आहेत, पोलीस या सगळ्या सेवेला लोकांचे जीव वाचवायला लागले आहेत, डॉक्टर लागले आहेत ना, अशावेळी अशा प्रकारचे हल्ले होणं म्हणजे सुधारलेल्या चांगल्या निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये अप्पर कास्ट किंवा उच्चवर्णीय माणसांची मनोवृत्ती आहे ती उफाळून आलेली आहे आणि हे अत्यंत वाईट आहे। मानवी समाजाच्या दृष्टीने ही निषेधार्य गोष्ट आहे, असं व्हायला नको। किमान रायगड जिल्ह्यात तरी ही घटना व्हायला नको, कारण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नगू असेल, मनुस्मृती दहन असेल, चेन्नई जंगल सत्याग्रह असेल, इथे एक चांगलं वातावरण, सुसंस्कृत वातावरण इथे आहे, पण ही घटना घडली आहे आणि म्हणून ती घटना अत्यंत निंदनीय आहे, आम्ही त्याचा निषेध करतो। खालापूर तालुक्यामध्ये नावंडे हा गाव आहे, तिथे आमचे बौद्ध समाजाचे 2-3 घरं आहेत। या घरावरती जातीवादीची लोक आहेत, सुवर्ण जातीचे समाज आहे, तो अत्यंत 8-9 वर्षापासून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत होता, पण काही कारणास्तव आमच्या समाजामध्ये बाबा चला कुठेतरी जातीवादी हा विषय झाला नाही पाहिजे, आपण एकत्र राहतो, एकत्र आणतो, त्या माध्यमातून ते स्वयंप्रमाणे करत होते। पण आता 4-5 दिवसापासून आणि 1 महिन्यापर्यंतचा विषय असं झालं की त्या समाजावरती पाण्यासंदर्भात शिवागली करणे, त्यांच्या घरामध्ये दुर्गंधीचं जाईल असं पाणी टाकणे, त्यांना अत्यंत मारहाण करणे, असा हा प्रकार तिथे घडत चाललेलं होतं। या संदर्भाची माहिती आम्हाला आमच्या पूर्ण टीमला मिळाली, त्यामध्ये त्या टीममध्ये आमचे सुभाषजी गायकवाड असतील, विनोद गायकवाड, सोनावणे साहेब असतील, आमचे राजन पाटील साहेब असतील, या सर्व टीमला हा प्रकार झाला समजला
त्यावेळी आम्ही सदर खालापूर तालुका पोलिसांना इथं येऊन त्या घटनास्थळाची माहिती घेतली. त्यावेळी तिथले स्थानिक अधिकारी हे कुठल्याही त्या गोष्टीला त्यांना सहकार्य आमच्या दलित समाज सोनाने परिवार सहकार्य करत नव्हते. अशा वेळी मग समाज हा जागरूक आहे, अन्याय आता ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आम्हाला येणं भाग पडतो आणि मग अशा अनुषंगाने आम्ही इथं एवढा त्यांच्यावर ॲक्शन करून सर त्यांच्या गुन्हा नोंदून घेतलेला आहे. आणि ज्या लोकांनी असं जो प्रकार केलेला आहे त्यांच्याविषयी आम्ही आज एक अत्यंत म्हणजे मनभावना अशी झालेली आहे की ही जातीवरची आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडत आहे, त्यामुळे मी त्या ह्या लोकांचा मी या ठिकाणी निषेध करत आहोत. धन्यवाद.